नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला अतिशय महत्वाचा भाग बघायचा आहे चला तर मग करूया सुरुवात जास्त आपला वेळ न घेता वाक्य दिसतंय आपल्याला त्याचे आपण भाग पाडू आय हॅव प्लेड क्रिकेट ऑन द ग्राउंड आणि आता याला क्रमांक द्यायचे सुरुवातीला द्यायचा एक क्रमांक त्याच्यानंतर उलट चालायचं दोन तीन चार आणि पाच आता जसे क्रमांक दिले का तसे भाषांतर करा पहिल्या क्रमांकाला काय होत आय आय म्हणजे मी दुसऱ्या क्रमांकाला आलाय दोन ऑन द ग्राउंड म्हणजे मैदानावर मै दा मै ना वर मैदानावर तीन क्रमांकाला आलोय क्रिकेट मग ते लिहा क्रिकेट मी मैदानावर क्रिकेट प्लेड म्हणजे खेळलेलो ले लो खेळलेलो आणि ह्याव म्हणजे आहे मी मी मैदानावर क्रिकेट खेळलेलो आहे वाक्याचे भाग पाडायचे वी हॅव आस्क्ड अ क्वेश्चन इन द क्लास क्रमांक द्यायचे पहिल्यांदा एक शेवटी दोन तीन चार आणि पाच आता याच भाषांतर करायचं जसे क्रमांक आले तस पहिल्यांदा काय आलंय वी वी म्हणजे आम्ही वी म्हणजे आम्ही इन द क्लास दुसऱ्या क्रमांकाला आलाय ते घ्यायचं इन द क्लास वर्गात इन द क्लास म्हणजे वर्गात अक्वेशन म्हणजे प्रश्न अक्वेशन म्हणजे प्रश्न चौथ्याला आलाय आस्कड आस्कड म्हणजे विचारलेला 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 आणि ह्याव म्हणजे आहे हॅव म्हणजे काय आहे काय झालं भाषांतर आम्ही वर्गात प्रश्न विचारलेला आहे समोर दिसतं वाक्य भागपाडा यू ह्याव उष्ण दड क्रमांक द्या एक दो दोन इथं नाही दोन कुठे द्यायचं इथं उलट चालायचं दोन तीन चार भाषांतर क्रमांकानुसार यू म्हणजे तू किंवा बी पण होत आहे तू, तू। दुसऱ्यांदा आलय दुसऱ्या क्रमांकाला आलय दडोवर दडोवर म्हणजे दरवाजा तिसऱ्या क्रमांकाला आहे पुष्ड पुष्ड म्हणजे ढकललेला ढकललेला आणि ह्याव म्हणजे आहे तो दरवाजा ढकललेला आहे आणि जर आपण यूचा अर्थ जर अनेक वश्चन घेतला तर होईल तुम्ही दरवाजा ढकललेला आहे दिसलं वाक्य भाग पडा ही हॅज स्पोकन इन द इन इंग्लिश विथ हिज टीचर क्रमांक द्या एक उलट चला दोन तीन चार आणि पाच आता दिलेल्या क्रमांकानुसार भाषांतर करा ही म्हणजे तो किंवा त्याने असं आहे तो दुसऱ्या क्रमांकाला आलंय विथ हिज टीचर म्हणजे त्याच्या शिक्षकासोबत तो त्याच्या शिक्षकासोबत शिक्षका सोबत, सोबत। तिसऱ्या क्रमांकाला आलंय इन इंग्लिश म्हणजे इंग्रजीत इंग्र जीत। इंग्रजीत इंग्रजीत चौथ्या आलंय स्पोकन स्पोकन म्हणजे बोललेला बोललेला आणि हॅज म्हणजे आहे पूर्णार्थ तो त्याच्या शिक्षकासोबत इंग्रजीत बोललेला आहे दिसतंय वाक्य भागपाळा सी हॅज इंग्लिश क्रमांक कर द्या एक उलट चला दोन तीन आणि चार कमेंटमध्ये कमेंट करा या वाक्याचं मराठीमध्ये भाषांतर धन्यवाद